पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरायगड जिल्ह्याच्या वतीनं गुरुवारी मोहपाडा इथं रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोहपाडा इथे भारतीय जनता पार्टी व आमदार महेश बालदी जनसंपर्क मोहपाडा कार्यालयात झालेल्या शिबिराचे भाजप उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना महासाथीचा मुकाबला करताना संघटन ही सेवा या उपक्रमाअंतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तरायगड जिल्हा पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा सप्ताह पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येत आहेत. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील, युवा नेते प्रवीण खंडागळे, सुनील माळी, शेखर तांडेल, डॉक्टर अविनाश गाताडे, सचिन तांडेल, सरपंच शिवाजी माळी, निलेश माळी, प्रवीण जांभळे, दिलीप माळी, प्रतीक भोईर, हरीश पठारे, मनोज पवार, महादेव कांबळे, उपसरपंच विलास माळी, रोशन पाटील, आकाश जुईकर, जगन्नाथ चव्हाण, रवी राठोड, यादव दिघे, अशोक मालुसरे, खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शेखर तांडेल, खालापूर तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस अमित मांडे, वासंबे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, वडगाव विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, वासंबे पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, वासंबे युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष जयदत्त भोईर, भरत मांडे, प्रथमेश मालुसरे, गुलसुंदे सरपंच हरीश पांडे आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातत्यानं कोरोनाच्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये जनतेच्या गरजा ओळखून त्यांना मदत करण्याचं कार्य अखंडपणानं सुरू आहे. आणि आज तर देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे की ज्यांनी स्वतःला देशासाठी समर्पित करून घेतलेला आहे, देशाच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे. आणि म्हणून स्वतःला ज्यांनी देशाच्या सेवेमध्ये वाहून घेतलं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही त्या वेगळ्या काय देणार. संपूर्ण देश किंवा जगामध्ये भारतावर प्रेम करणारे सारेच जण त्यांना शुभेच्छा देत आहेत, तर आम्ही त्यांना सेवेचं त्यांचं जे व्रत आहे तेच अंगीकारून आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. आणि म्हणून सेवा सप्ताह भारतीय जनता पार्टी साजरा करते आहे आणि त्याच्यामधला भारतीय जनता युवा मोर्चानी स्वीकारलेला उपक्रम आहे रक्तदानाचा. मार्च महिन्यापासून सातत्यानं रक्तदानाच्या माध्यमातून रक्ताची ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना अखंडपणानं सहकार्य करण्याचं काम हे भाजप युवा मोर्चाच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज रक्तदान जसं शिबिर इथे संपन्न होते मोहपाड्याला, तसंच ते खारघरला होतं आणि खारघरलाच अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून प्लाझ्मासाठीची टेस्टिंग होते की ज्या माध्यमातून ज्यांना करोना रोगाची लागण होऊन गेलेली आहे, अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, तर त्यांनी प्लाझ्मा दिला तर ज्यांना करोना काळामध्ये त्याची आवश्यकता आहे, त्याचा जीव वाचू शकतो, त्याची मदत होणार आहे. आणि अशाही लोकांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. मी त्या सगळ्या रक्तदात्यांचं आज इथे आणि खारघर दोन्ही ठिकाणी ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. आमदार महेश बालदी साहेब आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून केवळ रक्तदानच नाही तर या संपूर्ण परिसरामध्ये लोकांच्या गरजा ओळखून या सगळ्या कालावधीमध्ये मदतीचं काम सातत्यानं केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.